जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघातील मॉकड्रिल प्रशिक्षणास भेट देऊन पाहणी करत मार्गदर्शन केले, तसेच स्ट्रॉंग रूम पाहणी करून आरसीडीसी ठिकाणी भेट दिली। छत्रपती संभाजीनगर हद्दीवरील शेंदूरनी एसएसटी तपासणी नाक्यासह भेट देऊन पाहणी केली आहे। आज जामनेर तालुक्यामध्ये मी ड्रिल जो चालू आहे त्या बघायला आलो। भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आपण 7 टप्प्याची प्रशिक्षण घेतोय। त्याच्यामध्ये जो 6वा टप्पा आहे त्याला आपण ड्रिल म्हणतो। त्या ड्रिलमध्ये आपण आपला अपेक्षा असतो की जो सर्व गोष्टी एक मतदार केंद्रमध्ये एक मतदान अधिकारीला करणं अपेक्षित आहे त्या परिपूर्ण गोष्टी त्यांनी आपण 45 मिनिटमध्ये करून दाखवावं। त्याच्यामध्ये EVMला त्याच्या जो बॉक्स आहे तिथून बाहेर काढण्यापासून सुरू करून आपल्याला मतदार केंद्राची स्थापना करणं, मॉक पोल घेणं, त्याबरोबर मॉक पोल संपून म्हणजे आपली मतदारांची पूर्ण प्रक्रिया करणं, मतदान प्रक्रिया संपवणं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो आपली रेजिस्टर्स जो आपल्याला भरायचा असतो नमुना नंबर 5 आणि 17C या सगळे रेजिस्टर्स भरून घेणं, या सगळे प्रक्रिया आपण करतो आहे। मला एक गोष्टीचा आनंद आहे की जामनेरमध्ये जसे इतर सगळ्या गोष्टी अत्यंत व्यवस्थितपणे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार श्रीमती अर्चना मोरे मॅडम आणि आपले नानासाहेब तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून जो करण्यात आलेलं आहे या गोष्टीमध्ये पण त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे। सगळ्या अधिकाऱ्यांची लेखी परीक्षा पण घेण्यात आली आहे। काही अधिकाऱ्यांनी अजून परीक्षा दिलेली नाही, त्यांना आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्याचं पण नियोजन करण्यात आलेलं आहे। थोडक्यात म्हणजे चूकमुक्त निवडणूक जो आपल्याला करायचा आहे त्या हिशोबाने व्यवस्थित काम या जामनेर विधानसभा मतदारसंघाचे जो इलेक्शनची टीम आहे त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण केलेली आहे आणि मला विश्वास आहे की अत्यंत व्यवस्थितपणे या जामनेर तालुका रावेर लोकसभा मतदारसंघ आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणमुक्त निवडणूक प्रक्रिया आपण 1 महिन्यानंतर आपण राबवणार। मी सर्व जनतेला विनंती करतो की 13 मेच्या दिवशी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण मतदान करावं आणि आपला अधिकार जो आहे आपण बजवावा, आपलं कुटुंब मित्रपरिवार सहित आपण सर्व लोकांनी एकत्रित येऊन मतदान करावं। सर, दिव्यांग मतदारांसाठी काही सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत? दिव्यांग मतदार आणि ज्येष्ठ मतदारांसाठी आपण विभिन्न प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सर्वप्रथम यदि त्याला स्वतःच्या यातायात या ट्रान्सपोर्टेशन उपलब्ध नसेल तर त्याच्यासाठी आपण ट्रान्सपोर्टेशनची सोय उपलब्ध करून देणार आहे। मतदार केंद्रावर आल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचे लाईनमध्ये उभं राहण्याची गरज नाही आहे। त्यांना त्या ठिकाणी यदि त्याला मतदार केंद्रावर त्यांच्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध आहे, त्या व्हीलचेअर चालवण्यासाठी एक सहायक म्हणून एक NCCच्या विद्यार्थीची पण नेमणूक करण्यात आलेली आहे। तसंच त्या मतदार केंद्रामध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगळे शौचालयाची सुविधा आहे, पिण्याची पाण्याची सुविधा आहे। त्या ठिकाणी टेंटच्या माध्यमातून शेड जो म्हणतो उन्हातून म्हणजे त्यांना कुठल्या ताप होणार नाही त्याची सुविधा आपण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याच्याशिवाय यदि कुठलेही बेड रिडन असेल म्हणजे बिस्तरावर असेल आणि त्या बाहेर पडू शकत नाही, आपल्या कमरा सोडू शकत नाही, त्यांच्यासाठी 12D फॉर्म जी सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे। आपण मतदार केंद्रस्तरीय अधिकारी या BLOची संपर्क साधून आपण या 12D चा फॉर्म भरू शकतात आणि हा फॉर्मच्या माध्यमातून आपण आपला मताचा अधिकार म्हणजे घर बसून आपण करू शकतो। सर, काही जे नवमतदार आहेत त्यांचे मतदान यादीमध्ये नाव असून त्यांचे मतदान कार्ड त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहे? मतदार कार्ड काय अनिवार्य नाही आहे। ज्या ज्या लोकांनी मतदार कार्डसाठी अर्ज केलेला आहे फक्त त्या लोकांना आपण मतदार कार्ड देतोय। जवळपास आपण 36 लाख मतदार अगर जळगाव जिल्ह्यात आहे तर 2 लाख लोकांना नवीन मतदार कार्ड देण्यात आलेलं आहे। तो मतदार कार्ड अनिवार्य नाही आहे। माझी आपल्याला विनंती आहे की 12 प्रकारचे जो आपली ओळखपत्र आहे त्या 12 प्रकारच्या ओळखपत्राचा वापर करून आपण मतदान करू शकतात। त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे शासकीय ओळखपत्र आहेत त्याच्या आपल्याकडे पासपोर्ट असेल तर त्याचा वापर आपण करू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, आधार कार्ड असेल, या सगळ्या गोष्टीचा आपण वापर करून आपण मतदान प्रक्रियेमध्ये राबवू शकतो। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गैरसमज ठेवू नका की यदि मतदार कार्ड नसेल तरीही आपण मतदान करू शकतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।